आपने सर्वांच मजला एक तारखेला लागले ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री मुंबई मुंबई गेला आहे अनेक कनिष्ठ दर्शन होतात पदाधिकाऱ्यांच्या बैठकामध्ये नेमकं सुद्धा आपण काय सांगतो आज इथे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मी अतिशय सुंदर अशा आर्ट एक्झिबिशनच्या उद्घाटनाकरता आलो आणि चार आर्टिस्टने अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट फॉर्म्स या ठिकाणी तयार केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे मुद्रा आहेत, दुसरीकडे मूड्स आहेत, तिसरीकडे पेन पेंटिंग आहे आणि चौथीकडे निसर्ग आहे. अशा या चारही आर्ट फॉर्म्सचा एक अतिशय वेगळा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि विशेषतः श्री विजय दर्डा यांनी जी काही चित्र काढलेली आहेत ती अतिशय सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की शेवटी ही जी काही चित्रकला आहे किंवा कुठल्याही प्रकारची कला आहे हे खरं आपल्या राज्याचं आणि देशाचं वैभव असतं आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटला की आज या ठिकाणी मी आलो. सर, अमित शहा मुंबईमध्ये येत्यात 5 तारखेला, गणपती तर आहेत, याशिवाय काही बैठका आणि खास करून मुंबई महापालिका. असं की अमितजी या ठिकाणी येत आहेत, गणेश दर्शन ते घेणार आहेत, पण आम्ही त्यांना विनंती केली आहे की त्यांच्या सहवासाचा लाभ आम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे, त्यामुळे निश्चित काही ना काही राजकीय बैठक तर होईलच. आज अनेक ठिकाणी मुंबईमध्ये होर्डिंग्स पाहायला मिळत आहेत की आपलं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, ते विघ्न आता गेलेलं आहे. कुठेतरी मागचं सरकार सगळं काही करत होतं, हे हेतूने त्यांना इंगित करण्याचा प्रयत्न. हे बॅनर्स किंवा जी काही हे लागलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लागलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी आहेत, त्यामुळे या संदर्भात आशिष शेलारजी आपल्याला सांगतील की याचा नेमका अर्थ काय आहे. पण हे खरंच आहे, विघ्न दूर झालेलं आहे, लोकांना आनंद आहे. केवळ वरळी फोकस केलेला नाही, मुंबई आमचा फोकस आहे. आम्हाला निश्चित मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे आणि मला विश्वास आहे की शिवसेना म्हणजे जी शिंदेजींच्या नेतृत्वात ते आणि आम्ही असं दोघं एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका जिंकू. थँक्यू. थँक्यू.